शेतकऱ्यांना सुलभ कर्ज पुरवठा सुधारित KCC योजनांच्या अंमलबजावणी पद्धती सुधारणा व इतर मागण्यांसाठी शेतकरी बांधवांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण. शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा आहे, परंतु शासन दरबारी सतत दुर्लक्षित राहिला. नाबार्डमार्फत KCC योजनेच्या अंमलबजावणीत आमूलाग्र बदल होणे व इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी जिल्ह्यातील शेतकरी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे. आज दिनांक 3 मार्च 2022 निंबी मालोकार येथील शेतकरी सर्वश्री सुधाकर रामचंद्र मालोकार, देवलाल मालोकार, अनंत डिगांबर मालोकार, वसंत नारायण मालोकार, गोपाल तुकाराम मालोकार, राजेश ज्ञानदेव हरणे यांनी साखळी उपोषणास प्रारंभ केला. शेतमाला स्थानिक बाजारपेठेत उत्पादनावर आधारित उचित भाव मिळावा, सहसुलभ कोणताही खर्च नसलेले वित्तीय सहाय्य उपलब्ध व्हावे, जिल्हा बँकेमार्फत सोसायटीच्या माध्यमातून मिळणाऱ्या पीक कर्जाची रक्कम दिनांक 31 मार्चपूर्वी भरण्याची सक्ती नसावी, तसेच व्यापारी कॅश क्रेडिट मर्यादेप्रमाणे या खात्यावर नावे जमा व्यवहार करण्याची सुविधा असावी व नाबार्डच्या पतधोरणाप्रमाणे सदर खात्याचे नूतनीकरण अवधी 5 वर्षाचा असावा, पीक कर्जावर मिळणारी व्याज सवलत राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे सरळ KCC खात्यामध्ये जमा करावे, शेतकऱ्यांना खतावर व इतर दिली जाणारी अनुदाने विमा रक्कम किसान क्रेडिट खात्यामध्ये शासनाच्या DBTL योजनेमार्फतच जमा देण्यात यावी, शासनाकडून कर्जमाफी व्याजमाफी देण्याऐवजी कायमस्वरूपी अनुदान मिळावे. या साखळी उपोषण यशस्वीतेसाठी सर्वश्री संजय मालोकार, बबनराव कानकिरड, रमेश पाटील लोणागिरेकर, अजय गावंडे, चंद्रशेखर गावंडे मैसांग, मधुकर गायकवाड व जिल्ह्याभरातील शेतकरी पुत्र अथक परिश्रम घेत आहेत. अकोला जिल्हा जलसिंचन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष महादेवराव भुईबार यांनी साखळी उपोषणास पाठिंबा जाहीर केला. मी सुधाकर मालोकार, आम्ही ती शेतकऱ्याच्या मागण्यासाठी उपोषणाला बसलेले आहोत. शेतमालाला उत्पन्नात खर्चाला आधार भाव मिळाला पाहिजे. जिल्हा बँकेचे पतसंस्थेमार्फत जे कर्ज वाटप होते त्या कर्ज वाटपाची मुदत 31 मार्च नसावी. व्यापाऱ्याप्रमाणे आम्हाला शेतकऱ्यांनाही मुभा भेटावी, नुसतं व्याज भरून नील करायची, रिन्यू करायची. आज जगाचा शेतकरी अन्नदाता ज्याला म्हणतो त्याच्यासाठी हे साखळी उपोषण आहे, आणि सगळं जग सगळे नेते त्याला अन्नदाता म्हणतात, आणि निराधाराप्रमाणे पेक्षाही बदतर हालत त्याची आहे. कायमस्वरूपी त्याला याचकाच्याच भूमिकेत उभे करतायत. एवढ्यासाठीच आमचं असं म्हणणं आहे की त्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. किसान क्रेडिट कार्ड नाबार्डने जी सुरू केलेली योजना आहे 5 वर्षासाठी, त्याच धर्तीवरती 5 वर्षाची असावी, व्याज भरून त्याला नूतनीकरण असावी. इवन जसं व्यापाऱ्याला शेत पतमर्यादा दिल्यावर झिरो करायची गरज नसते, तशी शेतकरी असेल तर झिरो करायची गरज नसावी. रोज कमावणाऱ्याला व्यापाऱ्यालासुद्धा 90 दिवसाचा टाईम आहे पैसे भरायला, पण शेतकऱ्याला मात्र एकही दिवसाचा टाईम नाही, 31 दिवस तो थकीत होतो. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की त्याची 5 वर्षाची मर्यादा करावी, 5 वर्षे त्यांनी केलेल्या व्यवहाराला जमा नावे करून त्याला नूतनीकरण करावं, म्हणजे त्याची कुठेही नुकसान होणार नाही. आज 1,06,000 ते 7,000 रुपये व्याजमाफी मिळते, परंतु त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे तो सावकाराकडून पैसे आणतो, तो त्याच्यापेक्षा जास्त देतो 1 दिवसाचे पैसे. किंवा 7,000 रुपयाचा माल विकतो तर त्या मालाचे भावसुद्धा दुप्पट तिप्पट होतात पुढच्या एप्रिल मे जून महिन्यात. म्हणून जेणेकरून ही 5 वर्षाची पतमर्यादा करावी, आणि याचा शासनावर कुठलाही आर्थिक भुर्दंड पडणार नाही. जे काही शासनाने कबूल केलं आहे तेवढंच त्यांनी द्यावं, आणि विमा कंपनीसुद्धा शासनाने एकच कायमस्वरूपी ठेवावी जेणेकरून तिचा हिशोब पाहता येईल. या ह्याच्यात याप्रमाणे कुठलेही आर्थिक निर्बंध न लावता हे शेतकऱ्याच्या जीवनात काही ना काही सुधारणा होऊ शकतात याचे मिरर अकाउंटिंग. आणि कुठेही पतमर्यादा, त्याची पतमर्यादा जर तयार झाली तर त्याला कुठल्याही बँकेत कोणाच्याहीकडे माफी मागायची गरज नाही, आणि माफी हा शब्द शासनाने काढून टाकावा. इतरांना ज्या प्रकारे अनुदान देतो तसंच शेतकऱ्यांच्या प्रति फक्त अनुदान हा एकच शब्द असायला पाहिजे. माफी हा शब्द कुठल्याही बाबतीत वापरू नये असंच आमचं म्हणणं आहे. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें. हमारी